श्री दत्तप्रबोध अध्याय 58 सद्गुरु नरहर यांनी संन्यस्त निंबराज यांची कथा अध्यायाला सुरुवात करूया। निंबराज संसाराला कंटाळला, त्यातून विरक्त झाला। आपल्या दोन्ही बायकांना त्यानं समजावून सांगितलं आणि तो यात्रेला निघाला। दोन्ही बायका मागे लागल्या, आम्ही पण येतो तुमच्याबरोबर, आम्हाला टाकून जाऊ नका। तेव्हा निंबराज म्हणाला, तुम्हाला बरोबर घेऊन मी गेलो म्हणजे सगळं संपलं, पुन्हा प्रपंच मागे लागणार, सगळ्या भावना वासना दुवंधून पडणार। आता मला मोह घालू नका, मायेत गुंतवू नका, मला माझ्या मार्गाने जाऊ द्या, त्यातच तुमचं हित आहे। निंबराजाच्या बायका समंजस होत्या, त्यांनी आपल्या नवऱ्याला तपश्चर्येसाठी जायला अनुमती दिली। सर्व संघ परित्याग करून निंबराज यात्रेला निघाला। मुखात गोपाळ गोविंद रामकृष्ण मधुसूदन असा लढिबाळ नामघोष होता। या भजनाचा त्याच्या जिभेला चाळा लागला होता। मार्गात जे जे भेटतील त्यांच्या मदतीला धावणं, परोपकारी प्रत्येने वागणं, त्यांच्या अडचणी सोडवणं, कधीही कुणाला एका शब्दानं देखील न दुखवणं, अशा रीतीनं तो वागत होता। सत्याची कास धरून जगत होता। वाक्पथही आचरत होता। अंतरी निर्विकल्प होऊन मनोमन सुशील शांत स्थिर होत होता। निंदा द्वेषबुद्धीचा त्यानं केव्हाच त्याग केला होता। निंबराजानं महायात्रा करण्याचा संकल्प योजला। मुखानं हरिनाम आणि पायानं प्रवास करीत करीत त्रिवेणीत स्नानासाठी आला। मग वाराणसीला थांबला। तिथं मणिकर्णिकेत स्नान करून सर्व श्राद्धविधी उरकून गयेला गेला। गयेला विष्णू दर्शन घेतलं, अष्टदशपद पाहिली, विष्णुपदाची पूजा केली, गदाधराची मूर्ती पाहिली, रामपर्वत प्रेतपर्वत पाहिले। तिथं 48 श्राद्ध करून पितरांना गती दिली। गायत्री सावित्री सरस्वती त्यांची पूजा केल्याने तिथून तो पूर्वीला बंगाल देशात आला। जगन्नाथाचं दर्शन घेतलं, दान केलं, गौड बंगाल देशात कामाक्षी देवीचं देऊळ पाहिलं, गंडकेश्वरीला जाऊन शालिग्राम तीर्थ पाहिलं, नेपाळला जाऊन पुढं अयोध्या गाठली, श्रीरामाचं दर्शन घेतलं, शरयूत स्नान केलं, तेथून सलग पश्चिमेला उतरून ब्रह्मावर्त पाहून यमुना ओलांडून चित्रकूट भुवन त्यानं पाहिलं, नैऋत्येला निघून सह्याद्रीला मुक्काम केला। निबिड अरण्य ओलांडून पर्वत पार करून निंबराज गौड वनात आला। 4 रात्री तिथं मुक्काम करून त्यानं सिंहाद्री मातापूर पाहिलं, श्री रेणुका मातेला नमस्कार केला, महाकालीचं स्मरण करून अत्री पर्वत गाठला। अत्री पर्वतावर श्री दत्तात्रयांचं दर्शन घेतलं। दत्तात्रयाला अरण्य भावना निंबराज शरण गेला आणि कळवळून प्रार्थना केली की या भवसागरातून माझी नौका पार ने, जन्ममरणाच्या फेऱ्यातून माझी मुक्तता कर। निंबराज तिथे एक रात्र राहिला, तेव्हा त्याच्या स्वप्नात प्रत्यक्ष दत्तांना येऊन सांगितलं की सद्गुरूला शरण जा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। दत्तात्रयांपाशी गुरुचरणांच्या दर्शनाचं मागणं मागून निंबराज तेलंगण म्हणजे कर्नाटकात आला। तो प्रदेश ओलांडून ऋषिमुख पर्वतावरील पंपा सरोवरात त्यानं स्नान केलं। मग किष्किंधा पाहिली, वन उपवन ओलांडून महापर्वत पाहिला आणि दुरूनच सरितानाथ पाहिला। सरितानाथाची अद्भुत गर्जना पाहून पर्वतप्राय लाटा बघून तो थक्क झाला। पुढची वाट त्यानं धरली आणि रामनाथ गाठलं। रामलिंगाची मनोभावानं पूजा करून त्यानं तिथं 3 रात्री मुक्काम केला आणि पुढचा प्रवास सुरू केला। प्रवास सुरू असताना त्याच्या मनी माणसं एकच ध्यास होता, सद्गुरुरायाच्या भेटीचा। आपल्याला आपला गुरु केव्हा भेटेल, त्याचा अनुग्रह कसा मिळवता येईल, त्याला केव्हा शरण जाता येईल, हा एकच ध्यास घेऊन निंबराज सिद्ध नदी तीर्थावर आला। निंबराजाच्या पूर्व पुण्येनं त्या तीर्थावरती अकस्मात सर्व संतांची मांदियाळी उतरले। नागनाथाच्या बिराडी मुक्कामाला राहिली। त्या मेळाव्यात सिद्धमुनी नरहरी होते, पैठणच्या एकनाथांचे नरहरी हे शिष्य होते। एकनाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केला होता। सर्व जनांसमवेत नरहरी श्री विष्णूंची यथासांग पूजा करायला प्रारंभ केला, तेव्हा निंबराजही त्यात सामील झाले। व्यवस्थित पूजा आटोपल्यानंतर सगळे शिष्य नरहरीच्या पाया पडले। निंबराजही अतिश्रद्धेनं त्यांच्या पाया पडला। तेव्हा निंबराजांना पाहून नरहरी म्हणाले, हा गृहस्थ अत्यंत भाविक आणि श्रद्धाळू दिसतो, सर्व धाम यात्रा करूनही याच्या अंतरी गुरु भेटला नाही म्हणून तळमळ लागली आहे। सिंहाद्रीवर याला साक्षात दत्तात्रयनं साक्षात्कार देऊन जागृत केला आहे, तेव्हा याची परमार्थ ओढ पुरी करायला हवी। नरहरीचे हे शब्द ऐकून निंबराज चकित झाला। आपण काही न सांगता ज्या अर्थी या महंतांना सारं ओळखलं त्या अर्थी तो सिद्ध पुरुष असावा, यालाच आपला गुरु करून परमार्थ ओढीची आस पुरवून घ्यावी असा निश्चय करून निंबानं त्यांना साष्टांग दंडवत घातला।
त्यांच्या मनातले अष्टभाव दाटून आले. नरहरीचे पाय धरत त्यांनी विनमलं, मी हीन दीन आणि अनाथ आहे, संसार तापानं ग्रस्त झालो आहे, गांजलो आहे, माझा उद्धार करा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचा मला मार्ग दाखवा. नरहरीने त्याला उचलला, छातीशी घेतलं, त्याच्यावरती कृपादृष्टी टाकली आणि आपल्या इतर शिष्यांना दीक्षाविधीची तयारी करायला सांगितली. शिष्यांनी सर्व तयारी केली. निंबराजही तीर्थात स्नान करून पवित्र होऊन आला. त्यानं आपल्या गुरुची नरहरीची यथासांग शास्त्रशुद्धाशी पूजा केली, नैवेद्य दाखवला, श्रीफळ आणि महावस्त्र देऊन पूजेची सांगता केली. मग शिष्यांनी सगळ्यांनाच प्रसाद वाटला. त्या महाप्रसादाचं निंबराजानेही सेवन केलं आणि तो तृप्त झाला. नरहरी सद्गुरूनं निंबाला क्षडाक्षरी गुरुमंत्र दिला, परमार्थाची वाट खुली करून दाखवली. निंब संतुष्ट झाला, नरहरीच्या मनोभावानं पूजा करू लागला. त्यांच्या घरातील सर्व तऱ्हेची कामं तो मोठ्या भक्तिभावानं करू लागला. त्यांच्याशी चर्चा करण्यात, त्यांना तत्त्वज्ञानातील शंका विचारून घेण्यात त्याचे दिवस जात होते. तो पूर्णपणानं नरहरीमय होऊ पाहत होता. संसाराची चिंता सपशेल विसरून गेला होता. दोन्ही बायकांची त्याला आठवण देखील होत नव्हती. एक दिवस नरहरीनेच त्याला त्याच्या संसाराची आठवण दिली आणि विचारलं, अरे तू सारा संसार परिवार सोडून आलास, त्या बायकांनी तिकडे काय करायचं, त्याचं कसं होत असेल, त्यांच्या चरितार्थाची जबाबदारी कोणावर असेल, त्यांची चिंता कोण करणार, पती म्हणून त्यांच्या चरितार्थाची जबाबदारी खरी सर्वस्वी तुझी आहे, तू त्यांना वाऱ्यावर सोडून भगवतभक्ती करीत राहिलास तर त्याचा काही उपयोग होणार नाही, ती भक्ती त्या परमेश्वरचरणी रुजू होणार नाही. आधी तू संसार नेटका कर, त्यांच्या उदरभरणाची रक्षणाची सोयी बघ, सर्व लागी लाव आणि प्रपंचात राहून परमार्थाची कास धर. त्यावरती निंबराज म्हणाला, गुरु महाराज, आधीच मी आगीतून बाहेर पडण्यासाठी धडपडलो, वणवणलो, असंख्य संकटावर मात करून मी आपल्याकडे आलो. आपण मला नवीन जीवन दिलं, माझ्या जगण्याला नवा अर्थ दिलात, नव्या दिशा दाखवल्यात आणि आता या दिशेनं मी पुढे जायला निघालो तर आपण मला मागे फिरायला सांगता, पुन्हा फोपाट्यात लुटता, नका नका, मला आता दूर लुटू नका. त्यावरती नरहरी म्हणाले, वत्सा, मी तुला दूर लुटत नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रपंच नेटका केल्याशिवाय वैराग्याचा विवेक पाळता येत नाही, त्या दोन स्त्रियांच्या आत्म्यानं संतुष्ट केल्याशिवाय तुला शांतता मिळणार नाही, त्या स्त्रिया तुझी चातकासारखी वाट पाहत असतील. माझी तुला आज्ञा आहे, तू आता घरी जा आणि प्रपंच सांभाळ, प्रपंचात राहून परमार्थाची कास धर, तुला त्यात निश्चित यश मिळेल, भगवंत भेटेल. गुरुची आज्ञा मानून निंबराज आपल्या गावी आला. त्या दोन्ही स्त्रियांची तपश्चर्या फळाला आली होती, त्यांनी केलेले नवस आता उजवायची वेळ आली होती. त्यांचा पती खूप वर्षांनी पुन्हा घरी परत आला होता. सगळ्या गावालाही आनंद झाला, सगळ्यांनीच निंबाचं स्वागत केलं. गुरु आज्ञेप्रमाणे नेटका प्रपंच करायला त्यानं सुरुवात केली. परमार्थाशी कासही त्यानं सोडली नाही. भगवत भजनात तर तो नित्याचाच दंग असे, निर्मोही राहत असे, निरासक्त वृत्तीनं वापरत असे. असे दिवस गेले आणि त्याची पत्नी भागीरथी गर्भिणी झाली. यथावकाश दिवस भरताच तिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव त्यानं शिवराम ठेवलं. शिवराम आपल्या बाललीलाने सर्वांचंच मन रंजवू लागला. पण निंबराजाचं मन मात्र संसारात रमत नव्हतं. त्याला राहून राहून संसारातून मुक्त होऊन बाहेर पडावंसं वाटत होतं. शेवटी एक दिवस न राहून त्यानं आपल्या पत्नीला एकांतात आपल्या मनीची आस सांगितली. पत्नी समंजस होती. तिने काही दिवसांसाठी तपाचरण तीर्थटनाला जायची त्याला परवानगी दिली, पण लेकराची आण घालून त्याच्यासाठी घरी लवकर परत या म्हणून विनवलं. तिच्या विनवणीला मान्यता देऊन परत येण्याचं आश्वासन देऊन निंबराज बाहेर पडला. मजल दरमजल करीत सर्व देशभर हिंडला. पुन्हा चारीधामाच्या यात्रा केल्या. अशीच यात्रा करत करत तो गंगोत्रीजवळ आला. मुखानं हरिनामाचा गजर तर चालूच होता. गंगेच्या पाण्याची कावड भरून निंबराज पुन्हा आपल्याबरोबरच्या सगळ्या पंथस्थांच्या रावट्यांजवळ आला तर काय, तिथं कोणीच नव्हतं. सगळे यात्रिक निंबाची वाट न पाहता आपापल्या मार्गाने निघून गेले होते. निंबानं कावडी घेतली आणि घनदाट जंगलातून मार्ग काढत तो निघाला. मुखानं श्रीहरीचं स्मरण चाललेलं होतं. निर्जन घनदाट जंगलातून जाताना अनेक वाटा फुटत होत्या. हिंस्र श्वापदं नजरेला पडत होती, पण धैर्य एकवटून नामघोष चालू ठेवून निंबराज आपली वाट चालत होता. इतक्यात माजलेल्या रानगव्यांच्या थव्याचा थवा त्याला आपल्या रोखांना चालून येताना दिसला. निंब भयंकर घाबरला, भयानं थरथर कापू लागला. साक्षात मरण त्याला डोळ्यासमोर दिसू लागलं.
त्या गव्यांच्या एका धडकीत निंबाच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या असत्या, म्हणून त्यानं आपल्या श्रीहरीचा धाबा केला आणि तो चटकन एका झाडावरती चढून बसला. खांद्यावरची कावड त्यानं झाडाखाली ठेवली. ते रानगवे त्याचा माग सोडायला तयार नव्हते. झाडाच्या रोखांना येत त्यांनी धडका द्यायला सुरुवात केली. तो घनदाट मजबूत वृक्षही त्या धक्क्यानं हादरत होता. निंबाची गाळण उडून पासावर धारण बसली होती, पण मुखानं हरिनामाचा घोष सुटला नव्हता. कळवळून तो श्रीहरीला आळवत होता आणि आपल्या भावक भक्तांचा आक्रोश हरीनं ऐकला. एक उग्र व्याघ्रराज त्या गव्यांच्या थाव्यावर धावून आला आणि ते गवे सैरावैरा चारी दिशांनी पांगले. आपल्या वाट्यानं व्याघ्रराज आला तसा निघून गेला. निंबराजाला हायसं वाटलं. रात्रभर तो निवांत झोपला आणि सकाळ होताच पुढचा मार्ग चालू लागला. पण संकटाने निंबराजाची पाठ काही सोडली नव्हती. कावड खांद्यावरती टाकून तो चालून थोडासा मार्ग जातो न जातो तोच एक माजलेला हत्ती त्याच्या जीवाच्या चिंधड्या चिंधड्या करायला त्याच्या रोखानं धावत येताना त्यानं पाहिलं आणि त्याचा धीर सुटला. त्यानं पुन्हा धावा केला आणि काय आश्चर्य, वाटेत एक दगडी कोरीव व भव्य असं मंदिर उभं राहिलं. निंबराज आश्रयाला आत धावला आणि दारा आड लपला, पण माजलेला हत्ती त्या दगडात देवालयाला धडका देऊन टक्कर देऊ लागला. ते मंदिर पायासकट उलथून पडतंय की काय असं निंबाला वाटू लागलं. पण ज्याला प्रत्यक्ष श्रीहरी तारणहार त्याला कोण मारणार. दगडी भिंतीवरून एक भला मोठा थोडला बिंचू चपळाईनं खाली आला आणि त्या हत्तीला कडकडून चापला. तो हत्ती तात्काळ गतप्राण झाला. पण आणखी एक आश्चर्य असं घडलं की तो हत्ती मरून पडताच त्याच्या कलेवरातून एक स्वर्गीय देहधारी मनुष्य बाहेर आला आणि त्यानं निंबाचे पाय धरले. सगळे चमत्कार पाहून निंब दिढमूड झाला होता. हे काय होत आहे हे त्याला कळेना. तेव्हा त्या माणसानं सांगितलं की मी प्रत्यक्ष गंधर्व, मी अतिशय सुरेख असं गात असे. माझ्या गाण्यावरती सगळे मंत्रमुग्ध होत असत. मी माझ्याच मस्तीत गुंग असताना एकदा इंद्रदेवाचा अपमान केला, संतापून त्यांनी मला शाप दिला, हत्ती होशील. मी पाय धरून विनवणी करताच त्यांना माझी दया आली. त्यांनी मला उशाप दिला की संतांना त्रास देताना तुझा त्यांच्याच कृपेने उद्धार होईल. त्याप्रमाणे मी हत्तीच्या रूपात असताना आपल्याला चढलं, क्षमा करावी आणि मला मुक्त करावं. गंधर्वानं आपली सारी हकीकत निंबराजाला सांगितली आणि तो आपल्या स्वर्गस्थानी निघून गेला. आणि श्रोतोभ याचबरोबर दत्तप्रबोध ग्रंथातील हा 58वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील 59व्या अध्यायात निंबराजाच्या संसाराची कथा आपण पाहणार आहोत. तेव्हा ही कथा पाहायला विसरू नका पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.